इता दहावी विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन पर्यावरणीय या व्यवस्थापन याच्यातला आज आपण पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे हे आज आपण पाहणार आहोत पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सर्वसामान्यांना माहिती नसतात पर्यावरण संवर्धनाच्या मध्ये लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आवश्यक आहे कारण पर्यावरण हा एकट्या दुखट्याने संवर्धन एकट्या दुखट्याने होणारं शक्य नाही पर्यावरण संरक्षण संवर्धन ही एक प्रभावी लोक चळवळ झाली तरच पर्यावरण समस्येची उत्तरे मिळू शकतील याकरिता लहान वयापासून मुलांमध्ये पर्यावरणविषयी माहिती प्रेम सकारात्मक दृष्टिकोन ही मूल्ये रुजवली पाहिजेत तरच उद्याची पिढी ही पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणारी असेल अर्थात हे सर्व साध्य करण्यासाठी शिक्षणाचं माध्यम हे प्रभावी माध्यम आहे आणि या माध्यमातून जनजागृती विद्यार्थ्यांमध्ये करणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे आज जगातील सर्व विकसित आणि विकसनशील व अविकसित जे देश आहेत यांना पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे कारण याचं पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व आज जवळपास सर्वांनाच पटलेलं आहे त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्नही चालू आहे या देशांनी पर्यावरण संरक्षणासाठी आपली धोरणे ही निश्चित केली आहे व त्यासाठी आवश्यक ते कायदेही करण्यात आलेले आहे इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर एकोणावीसशे बहात्तरमध्ये संयुक्त राष्ट्रसंघेने म्हणजे युनोने स्टॉकहोम इथे भरवलेल्या मानवी पर्यावरणातील परिषदेमध्ये पहिल्यांदाच पर्यावरणविषयक समस्यावर चर्चा झाली आणि त्यातूनच युनायटेड नेशन इन्व्हारमेंटल प्रोग्रॅम म्हणजे युनिसेफ ची स्थापना करण्यात आली नंतरच्या काळात भारतात चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पर्यावरणीय प्रश्नावर चर्चा करण्यात येऊन पर्यावरण सुसूत्रीकरण समितीच्या माध्यमातून स्वतंत्रपणे पर्यावरण विभागाची स्थापना केली गेली एकोणावीसशे पंच्याऐंशीपासून पर्यावरण आणि वन मंत्रालय पर्यावरण आणि वन विकास कार्यक्रमाचे नियोजन प्रवर्तन व प्रबोधन करण्याचे कार्य करत आहे आज सर्वत्र पर्यावरणाची होत असलेली हानी आपण पाहत आहोत आणि पर्यावरणाचा आधाराईत अनेक समस्या उद्भवलेल्या आपण पाहिलेली आहे म्हणून पर्यावरणाची संवर्धनाची गरज आहे त्याच्यासाठी निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी नैसर्गिक मानवनिर्मिती समस्या निराकरणासाठी अशा विविध गोष्टीसाठी पर्यावरण संवर्धनाची गरज आज होऊ घातली आहे म्हणून पर्यावरण संवर्धन करणं ही आजच्या घडीची काळाची गरज आहे